नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. कुष्ठरोग निवारण्यासाठी 40+ मास्टर्स उल्वेनोड क्लबच्या वतीने क्रिकेट सामने संपन्न. जमा झालेला निधी कुष्ठरोग निवारण संस्थेला सुपूर्द. कामगार दिनाच्या औचित्यावर राजगड लेबर युनियनचा भव्य कामगार मेळावा चेंबूरमध्ये संपन्न. विविध क्षेत्रातील मान्यवर मेळाव्यास उपस्थित. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या अखिल भारतीय उत्कर्ष कामगार संघटनेत पेन अलिबागच्या कामगार प्रतिनिधींचा जाहीर प्रवेश. कामगार नेते ज्ञानोबा राजगुरू यांच्या वतीनं प्रवेशाचं स्वागत. आणि पायलीपाडा गावची आई श्री सोनबादेवी मातेचा यात्रा उत्सव दिमाखात संपन्न. वाजत गाजत भक्तांनी साजरा केला आईचा पालखी महोत्सव. आम्ही खेळतो कुष्ठरोग निवारणाकरिता असाच काहीसा संदेश देत 40+ मास्टर्स उल्वेनोड या क्लबच्या वतीनं कुष्ठरोग निवारण शांतीवन नेरे मदतनीती चषक 2019 आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मुंबई नवी मुंबई रायगड जिल्ह्यातील 12 संघांनी सहभाग नोंदवला. अशा या सामन्यातून जमा झालेला निधी कुष्ठरोग निवारणासाठी देण्यात आला. 40+ मास्टर्स उल्वेनोड क्लबच्या वतीनं उल्वेनोड येथे भरवण्यात आलेल्या मर्यादित क्रिकेट चषकांच्या सामन्यात तब्बल 12 संघ कुष्ठरोग निवारणाकरिता खेळले. क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पाटील, उल्वेनोडचे अध्यक्ष राजेंद्र कोळी, उपाध्यक्ष विजय खारकर आयोजित या क्रिकेट सामन्यात मुंबई नवी मुंबई रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. अशा या सामाजिक उपक्रमास लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित होते. त्यांनीही या क्लबच्या उपक्रमाचं कौतुक केलं. एक अतिशय उत्तम असं काम हे उल्वेनोडमध्ये होतं आहे आणि 40+ मास्टर्स या नावानं हे सामने भरवले जात आहेत. इथं प्रत्येकजण आपली मेहनत, अंगमेहनत जी असते ती उपयोगी लावली जाते. कुठलाही मोबदला न घेताना जे काय ह्या याच्यातून आयोजनामध्ये किंवा इतरांकडनं मदत मिळेल तर ती सर्व मदत ही कुष्ठरोग निवारणाकरता किंवा शांतीवन या संस्थेकरता दिली जाणार आहे. शांतीवन ही संस्था महाराष्ट्रातील अतिशय नावाजलेली अशी देशस्तरावरची संस्था आहे आणि चांगल्या कामाकरता निधी वापरला जातो आहे. तरुणांनी अगदी खेळल्यानंतर जर 40+ 40 पुढे गेल्यानंतर थोडंसं जर शिथिलता आलेली असते, पण ही शिथिलता घालवून आपणही जवान आहोत, आपणही तर ताजेतवण राहू आहोत आणि राहणार आहोत अशा दृष्टीनं 40+चा हा खेळ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो. 40+च्या नंतर 50+ 60+ असेसुद्धा सामने भरवावेत, पण त्याच्यामध्ये हे भरवत असताना आणखीन एक समाजसेवा आणखी त्याचा उद्देश ठेवला आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ही समाजसेवेमधून येणारा 2 पैसे जे आहेत हे शांतीवनसारख्या एखाद्या संस्थेला जातं आहे. हे अतिशय चांगलं काम हे करतात. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वप्रथम मी विजय खिलारे API आणि माझी मोर्या टीम आपला धन्यवाद करतो की आपल्या 3 वर्ष आले याबद्दल आपलं धन्यवाद आणि आपले आभारही हे करतो. मुळात आपण हा चांगला उपक्रम राबवलेला आहे. तुम्ही खेळाच्या माध्यमातून हा जो सामाजिक उपक्रम तुम्ही राबवत आहे हा अतिशय उल्लेखनीय आहे आणि खूप कौतुकास्पद आहे. आपणही समाजात काहीतरी देणं लागतो ह्या उद्दिष्टाने आणि ह्या भावनेने तुम्ही जे करत आहेत त्याचं खरं म्हणजे त्याचा गौरवच करायला पाहिजे त्या गोष्टीचा. तुम्ही जे 40+ क्रिकेट हे करतायत, अरेंज करतायत आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक कार्य करताय याची खरंच नोंद घेण्यासारखी गरज आहे. उल्वेनोडने हा जो उपक्रम हाती घेतला आहे की हा निधी कुठल्या तरी टीम म्हणजे येणारा जो जी पारितोषिक आहे जी रक्कम आहे ती कुठल्या तरी एका टीमला देण्यापेक्षा ही शांतीवन कृष्णरोग समितीला देणार आहे, तिथल्या समितीला देणार आहे, हे अतिशय चांगला तुम्ही हे केलेलं आहे. मी म्हणतो ह्याच्यानंतरसुद्धा आपण 80 पैसे खर्च करतो. मी म्हणतो की आपण जे ह्याच्यापुढे पण प्राईज देऊ नका कुठल्या टीमला, ज्या टीमला कमी प्राईज एंट्री फी कमी ठेवा, पण आलेली रक्कम ही अशाच कुठल्या तरी अपंग संस्था आहेत, विधवा संस्था आहेत किंवा इवन निराधार संस्था आहेत अशा ज्या संस्था आहेत ह्यांना मला वाटतं द्यावत. माणूस जन्माने मोठा नाही होत, माणूस कर्माने मोठा होतो. आपले कर्म काय सांगतायत, आपण काय करतो याच्यावरच आपलं जीवन आखलं आहे. कारण ज्याप्रमाणे टुर्नामेंट आपण उभी केली, ज्या विचारातून ही पिढी उभी राहते की एकीकडे बिघडत चाललेली परिस्थिती पिढी पाहतोय आणि एकीकडे सुविचारांचा पायंडा आपण घालताय, हे खऱ्या अर्थानं एक शाबासकीची गोष्ट आहे. आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून आज आपण पाहिलं की सकाळी नाश्त्याची सोय, दुपारी जेवणाची सोय, पूर्णपणे ही सेवा मोफत, क्रिकेटची सेवा मोफत दिली जाते. त्याचबरोबर फक्त ट्रॉफीज ठेवल्या जात आहेत. सर्वांच्या आरोग्याचा खेळ करत करत याच्या माध्यमातून ही समाजसेवा घडवत आहे, ही सर्वात मोठी जमेची बाब आहे. जो नाही पूर्वजन्मीचा पाप नाही ईश्वराचा कोप हा तर एक जंतूचा प्रताप, ह्याच लोकांनी जे शांतीवन नेरे येथे जी संस्था कार्यरत आहेत कृष्णरोगाची त्याला मदत निधी
म्हणून जो आपण या ठिकाणी उपक्रम राबवला तो निश्चितच समाजाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पाऊल आपण या ठिकाणी उचललाय की समाजाचं काहीतरी आपण देणं आहोत, समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. हा जो मनात जो आपला उद्देश आहे उलवानोड संघाचा तो निश्चितच वाखाणण्यासारखा आहे. कारण क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन काही स्तरामध्ये वेगळ्या पद्धतीचा आहे, परंतु 40+ झाल्यानंतर त्या ठिकाणी आरोग्य हा एक मधला भाग जर घेतला तर या ठिकाणी आरोग्याला जे समर्पित असं काही उपक्रम ज्या ठिकाणी अपंगांना मदत करणे किंवा कुष्ठरोगांना मदत निधी करणे हा निश्चितच या वाखाणण्यासारखा कार्यक्रम आपण आयोजित केलेला. स्पर्धा खेळत असताना बरेच ठिकाणी आम्ही फिरत असतो, पाचगणी असेल, दमण असेल, तर त्या ठिकाणी आम्हाला सर्वप्रथम मुंबईचे अध्यक्ष श्री मुकेश भंडारी साहेब यांनी आम्हाला सांगितलं की आपण याबरोबर काहीतरी सामाजिक उपक्रम सुरू करूया असं त्यांनी सांगितलं. आणि मग तिथे सुरुवातीला आम्ही दमणला जिथे स्पर्धा खेळण्यासाठी गेलो होतो आमचा उलवेनोडचा संघ, तर तिथे एक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिकही पटकावलं आणि तिथं अपंग आणि विकलांगांसाठी तिथं मदतनिधीसाठी त्याने आम्हाला आव्हान केलं. आम्हीसुद्धा तिथं त्याला प्रतिसाद दिला आणि तिथं अपंगांनासुद्धा आम्ही मदत केली. पहिला खरं तर खेळाच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम तिथं राबवला. त्यानंतर आमचे सहकारी सचिव अशोक भोईर, जितेंद्र सोमासे जे निधी स्पोर्ट्सचे संचालक आहेत, सचिन खरकर असतील, आमचे हनुमान भोईर, आमचे जे पदाधिकारी आहेत, यांनी बरेच साधारण महिन्यापासून सांगितलं की आपणसुद्धा एखादा मदतनिधीसाठी एखादा सामाजिक उपक्रम राबूया. आणि तो उपक्रम म्हणजे आपण आता बघतायत कुष्ठरोग निवारण समिती नेरे यांच्यासाठी एखादी स्पर्धा आपण भरूया आणि त्यांच्यासाठी मदतनिधी आपण देऊया, अशा प्रकारे तो ठरलं. आणि कुष्ठरोग निवारण समितीचे जे काही समितीचे मेंबर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा आम्ही उपक्रम इथं राबवण्याचं ठरवला आणि तो सक्सेस झाला असे मला वाटते. कारण दिवसभरात ती स्पर्धा खेळली गेली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. कारण सगळेच 40+ जे फॉर्मॅटचे ठाणे, रायगड, नवी मुंबई आणि पनवेल आणि उलवेनोडमधील संघ इथं पार्टिसिपेट केलं आणि अतिशय सुरेख पद्धतीनं सामनेसुद्धा खेळले गेले आणि त्यांनी प्रतिसादही चांगला दिला. प्रत्येक खेळाडूंनी तर काही ना काही डोनेट केलं आणि अर्थातच ते डोनेट आम्ही मदतनिधी नेरे शांतिवन यांना ते दान करणार. 40+ मास्टर्स क्लबच्या वतीनं भरवण्यात आलेल्या या मदतनिधी चषक 2019 आयोजनातून उभा करण्यात आलेला निधी कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन नेरेचे संचालक विष्णू देसाई यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. विशेष म्हणजे या अगोदरही क्लबच्या वतीनं दमण येथे अपंगांकरिता मदतनिधी म्हणून सामने खेळवण्यात आले होते. क्रिकेटच्या सामन्यामध्ये आणि विशेषतः आता हा जो 40+ आहे हे उत्तम प्रकार आहे, म्हणजे आपली शारीरिक क्षमता टिकवण्यासाठी त्याचा निश्चितच त्यांना फायदा होईल. एक स्पर्धा नाही तर आपल्याला आपलं शरीर व्यवस्थित राहिलं पाहिजे, आपल्याला व्यवस्थित जे मिळालेलं आहे जीवन ते व्यवस्थित चांगल्या रीतीने जगता यावं आणि खेळाच्या आनंदातून आपल्या शरीराची तंदुरुस्ती राखावी हा त्याचा उद्देश आहे. त्याचबरोबर हा जो उपक्रम आहे की समाजातील जे असे उपेक्षित वर्ग आहे त्यांना काही मदत करायची आणि आत्ता आपण ऐकलं की त्यांना प्रेरणा मिळालेली आहे हे निश्चितच स्तुत्य आहे की ज्याच्यामुळे समाजातील काही घटकांना या खेळातून त्यांना जर आनंद मिळेल खेळणाऱ्यांना आणि खेळणाऱ्यांना एक मानसिक आनंद मिळेल की आपण जे केलं त्याचा उपयोग कोणत्या तरी उपेक्षित घटकांसाठी होतो आहे आणि म्हणून हे खूप आनंददायी आणि अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे समाजाबद्दल आता लोकांमध्ये भान यायला लागलं आहे की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे जे एक लोकांची मानसिकता होते त्याच्यामुळे खूपच फायदा अन्य लोकांना अन्य सामाजिक संस्थांना निश्चित होते भविष्यात. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनीकरिता. महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब अवचरे यांच्या राजगड लेबर युनियनचा भव्य कामगार मेळावा चेंबूर सुमननगर येथील राजगड नगरीत घेण्यात आला. अशा या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधवराव मोरे, समाजसेवक येची तोगरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पासाहेब अवचरे आदी मान्यवरांच्या सह हजारो कामगार उपस्थित होते. महाराष्ट्र व कामगार दिनाच्या औचित्यावरती राजगड लेबर युनियनने आपला भव्य कामगार मेळावा पार पाडला आहे. युनियनचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब अवचरे आणि युनियनचे पदाधिकारी सदस्य या मेळाव्यास उपस्थित होते. राजगड लेबर युनियनचे कार्य आणि त्यांचा कामगारांना झालेला फायदा याचं यावेळी सर्वांनी कौतुक केलं. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधवराव मोरे यांनीही युनियनच्या कार्याबद्दल कौतुकोद्गार काढले. महाराष्ट्र दिन, कामगार दिन आपच्या आपल्या कॅलेंडरमध्ये फार महत्त्वाचे दिवस आहेत. आपला संपूर्ण देश आजही फार गरीब आहे, डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आपण येतोय. आपल्याला जरी वाटत असलं की आपल्याकडं खूप काय झालेलं आहे, खूप काही प्रगती झाली, परंतु जर का आपले 60% जनता बघितली तर आपण त्याच ठिकाणी आहोत. हा देश आजही
शेतीप्रधान देश कामगार प्रधान देश आहे, परंतु नेमका अन्याय होतो ते शेतकऱ्यावरती आणि कामगारावरतीच, कारण गरीब लोक कोणी त्याला विचारायला तयार नाही, आजही विचारायला तयार नाही आहे, आजही तीच परिस्थिती आहे. कामगारामध्ये फक्त सरकारी कामगारच नाही, तुमचे जे काय आता तुम्ही सांगितलं कोण रोजचे रोजगारी करणारे बेरोजगारी करणारे रिक्षा चालक वगैरे वगैरे सगळेच कामगार, भरपूर युनियन आहेत, प्रत्येक युनियनचा उद्देश वेगवेगळा आहे. आता हे मी सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही, हे सत्य आहे. काही काहींनी प्रामाणिकपणे कामगारांसाठी काम केलं, लोकांसाठी काम केलं, इच्छा त्यांची तशी दानगी होती, त्या त्याप्रमाणे त्या त्या लोकांनी त्या त्या वेळेस खूप मोठं काम केलं. संघटना झाली की ताकद वाढते, ती ताकद तुमच्या जी आहे ती ताकद होऊ द्यायची नाही, आणि मग ह्या पद्धतीनंच कामकाज चालू आहे. तरी पण आत्ता मला तर त्यांनी सांगितलं की 100-150 लोक असतील, परंतु आत्ता जर का बघितलं तर आपण 50 पण नाही आहोत. ही जी परिस्थिती आहे ही मानसिकता आमची बदलली पाहिजे, की कोणतरी जर का आमच्यासाठी काहीतरी करतंय तर त्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे उभं राहणं जरुरीच आहे. राजगड लेबर युनियनच्या कार्याचा आलेख दिवसागणिक वाढतच आहे, त्यातूनच विविध उपक्रम देखील राबवले जात आहेत. हे सर्व कामगारांच्या मिळालेल्या पाठिंब्याने शक्य झाले आहे असे सांगतानाच युनियनचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब अवचरे यांनी सर्वांना कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कामगार दिनानिमित्त आज महाराष्ट्रातल्या संपूर्ण देशातल्या सुद्धा सर्व कामगारांना पहिले शुभेच्छा देतो, त्यांना त्यांचं जीवन सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि कामगार दिनाच्या दिवशी खरा संदेश असा आहे की आपलं काम प्रामाणिकपणे करून कामात अखंडत्व द्यावं आणि आपल्या सुखाचा त्यांनी उपभोग घ्यावा, ही असा मी संदेश देईन त्यांना. एक गोष्ट अशी की प्रत्येकाची संकल्पना प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो, आणि त्या विचाराच्या माध्यमातून आम्ही वेगळे म्हणण्यापेक्षा आमचा संकल्प ठाम आहे आणि आम्ही आमच्या संकल्पावर ठाम असल्यामुळं अन्न वस्त्र निवारा आणि कामगारांच्या ज्या काही सुविधा आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजे, ही आमची खरा उद्देश आहे. संघटित असंघटित कामगारांसाठी सगळ्या सुविधा, म्हणजे घराच्या असतील त्यांच्या, म्हणजे कामाला आहेत म्हणजे ते कामगार आहेत, आणि अन्न वस्त्र निवाऱ्याच्या सगळ्या सुविधा, म्हणजे निवारा पहिली गोष्ट, हे त्यांना मिळायला पाहिजे असं आमची दृढ निश्चय आहे. कामगारांना संदेश म्हणजे कसं आहे की आज आपल्यापुढे एक मोठा आदर्श आहे. ज्यावेळेस मुंबईमध्ये पहिलं मुंबई म्हणजे गिरणगावच, मुंबईमध्ये इतक्या मिल होत्या आणि कामगारांनी संप करून, म्हणजे जे धोरण होतं त्यांच्या छोट्याशा मागण्यासाठी पूर्ण गिरणी बंद पडल्या आणि कामगार देशोजडी गेला. उद्याचा येणारा दिवस कुठलाही बंद न करता जास्त काम करून जर आपण ती संस्था वाढवली तर ते 100% आपल्याला त्याची मदत होती, आपला पगारवाढ होतो, आपल्या काय ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्ण होतात. तर संप न करता जास्त उत्पादन करून आपण प्रशासनाला धडा शिकवावा असा एक संदेश आहे कामगारांसाठी. राजगड लेबर युनियनच्या या भव्य कामगार मेळाव्याला विविध क्षेत्रातील मान्यवर युनियनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. साऱ्यांनीच युनियनच्या कार्याचं भरभरून कौतुक केलंय. आज आम्ही या ठिकाणी संघटित असंघटित जेवढे कामगार आहेत ते कामगार दिनाच्या निमित्ताने त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. कामगार वर्गाना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपलं स्वतःच 105 लोकांचं बलिदान देऊन मुंबई ही महाराष्ट्रामध्ये ठेवून संपूर्ण महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आलं आणि अशा पद्धतीने हा कामगार महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. राजगड लेबर युनियनचे सर्वेसर्व माननीय अप्पासाहेब अवचरे त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जो हा कामगार दिन सोहळा साजरा झाला, हा कामगार दिन सोहळा साजरा नसून तर कामगारांचा जो येणारा प्रत्येक क्षण तो त्यांनी जोपासलेला आहे. त्यांचा वाढदिवस जसा कामगारांचा आपण साजरा करतो तसा सर्वसामान्यांचा कामगार वाढदिवस असं जर म्हटलं तरी तो वागवा ठरणार नाही असा हा कामगार दिन सोहळा त्यांनी साजरा केलेला आहे. आणि असंच प्रत्येक कामगारांनी, प्रत्येक संघटनेने आणि एकत्र येऊन त्या कामगारांच्या बाबतीत हितं ज्या ज्या गोष्टी असतील त्या सोबत घेऊन जाऊन त्या कामगारांना पुढे नेलं पाहिजे. कामगारांचे आज प्रश्न जटिल प्रश्न आहे, मग घर असेल किंवा कामगारांची सुविधा असतील वेगवेगळ्या, कारखाने सगळे शासनाने कारखाने जवळजवळ बंद करायचं धोरण अवलंबलेलं आहे. कामगार टिकला पाहिजे, कामगार टिकला तर ही चळवळ टिकेल, ही शासनाची भूमिका नाही आहे. त्यामुळे शासनाच्या भूमिकेला आज आम्ही
निषेध करून शासनाचा या ठिकाणी कठोर विरोध करणार आहोत प्रखर आंदोलनाच्या माध्यमातून. एवढीच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा कामगारांच्या या दिनानिमित्त कामगारांना शुभेच्छा देतो. खरोखर आज महाराष्ट्र दिनानिमित्त राजगड लेबर युनियन ही अशी पहिलीच एक युनियन आहे की या युनियनच्या माध्यमातून 5,000 बेघर लोकांना आपण घर देण्याचा प्रकल्प करतो आहे. आणि आमच्या माहितीनुसार महाराष्ट्रात नाही तर देशात अशी पहिलीच एक युनियन अशी मानली जाईल की ती बेघर कामगारांना 5,000 लोकांचा प्रकल्प साधून आज ती 5,000 लोकांना कमी खर्चात आणि त्यांच्या कुठल्याही सुविधा त्यांच्याकडे नसताना त्यांना सुविधा देण्याचं काम करत आहे. एवढं मोठं काम आज आप्पासाहेब आवचर यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या सहकार्यामधून करत आहोत आणि 5,000 लोकांना आम्ही घरं देण्याचा निश्चय केलेला आहे आणि तो त्यांना कुठलीही अडचण आली तर ती अडचणीवर मात करून आम्ही त्यांना 5,000 घरं देण्याचं काम करत आहोत आणि ते करणारच आहे. आणि तो प्रकल्प आम्ही थोड्याच दिवसात त्यांना त्यांचं स्वप्न साकार होणार आहे आणि ते मुंबई शहरामध्ये 16 लाखात आम्ही त्यांना घर देऊन त्यांची मग ती आर्थिकदृष्टी असेल ती आम्ही त्याच्यावर मात करणार आहे. शारीरिकदृष्टी असेल काही त्यांच्या ज्या अडचणी त्या अडचणीला आम्ही सहकार्य युनियनच्या माध्यमातून करून ते सहकार्य त्यांना घर मिळवण्याचं काम करू. मी आजच्या या कामगार दिनानिमित्त एवढंच सांगू इच्छिते की सर्व कामगारांना आजच्या कामगार दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तसेच माथाडी कामगार संघटनेने आजचा जो हा कार्यक्रम केला आणि त्यांचा जो काही उपक्रम आहे तो खूप स्तुत्य आहे आणि त्यांच्या ह्या कामाला खूप खूप शुभेच्छा आहेत. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. 2002 पासून कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या अखिल भारतीय उत्कर्ष कामगार संघटनेत मोठ्या संख्येनं कामगार आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होत आहेत. पेण आणि अलिबाग येथील कामगार क्षेत्रातील महिलांनी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानोबा राजगुरू यांच्या उपस्थितीत संघटनेत प्रवेश केला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण अलिबाग येथील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला कामगार प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कामगार चळवळ चालवणाऱ्या अखिल भारतीय उत्कर्ष कामगार संघटनेमध्ये सक्रिय सदस्यत्व घेतलंय. संघटनेचे अधिकृत प्रवेशपत्र दाखल करून या प्रतिनिधींनी आपलं सदस्यत्व जाहीर केले. अखिल भारतीय उत्कर्ष कामगार संघटनेचे आजवरचे कामगार क्षेत्रातील कार्य आणि त्याला मिळालेले यश पाहून आपल्या विभागातील कामगारांना न्याय मिळण्यासाठी आपण हे सदस्यत्व स्वीकारले असल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली. अखिल भारतीय संघटना ही सत्यासाठी आहे आणि खरोखर ही सत्यासाठी लढत राहते. ज्याच्यावर न्याय होते अन्याय होते त्याच्यासाठी ती लढणार आहे. आणि हे अलिबागवरून अशा विविध क्षेत्रातून याच्यात लोक जॉईनिंग होतात कारण याला काहीतरी हे शक्ती आहे त्याच्यामुळे याच्यात लोक जॉईनिंग होतात. पहिल्यापासून मला आवडच आहे सोशल वर्कर काम म्हणून काम करण्याची. मी माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये सोशल वर्कर म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळे ही लोकं माझ्या इथपर्यंत पोहोचली. मला विचारलं तुम्ही आमच्या ह्याच्यात काम कराल का, तर म्हटलं मी चालेल मी काम करेन म्हणून. मला पहिल्यापासून आवड आहे सभासदपणाची आणि काकींच्याबरोबर आम्ही काम करायची हे आहे आवड आहे का मला काम करायचं आहे काकींच्याबरोबर. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला काम करावं असं वाटतं. कामगारांना न्याय मिळण्यासाठी आणि आम्ही सुद्धा क्षेत्रात वेगवेगळ्या बाहेरून न्याय देतच असतो त्याच्यामुळे ह्या संस्थेला मी जॉईन झाले. 2002 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय उत्कर्ष कामगार संघटनेनं आजवरच्या आपल्या कारकिर्दीत असंख्य कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. त्याची पोचपावती म्हणूनच आज आपल्या संघटनेची सभासद संख्या दिवसागणिक वाढत असल्याची प्रतिक्रिया यावेळी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानोबा राजगुरू यांनी दिली. मोठमोठ्या संघटना आहेत पण ते संघटनेचे नेते कामगार नेते काम करत नाहीत. कामगारांच्या त्यांना न्याय हक्क मिळवून देत नाहीत कामगारांची बाजू घेत नाहीत. फक्त ते कोर्टात केसेस दाखल वगैरे करून तिथेच थांबवतात की कोर्टामध्ये ऑर्डर चालू आहे काम चालू आहे. त्यामुळं ते सगळ्या संघटनेला वैतागलेले आहेत हे कामगार लोक. त्यामुळे ते लांबून आपल्या इकडे विविध प्रकारचे कंपनीतून माणसं आपल्याकडे जॉईंट होत चाललेले आहेत. पनवेल अलिबाग रायगड या ठिकाणीहून येतात आहे. त्यामुळे आपली संघटना कुठल्याही पक्षाशी बांधिलकी जपणार नाही आणि बांधिलकी राहणार नाही कधीच. त्यामुळे त्यांना कामगारांना न्याय मिळवून देणार आणि संघटना लढा देणार. कॅमेरामॅन किरणसह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. मुंबईतील 12 गावांपैकी पायलीपाडा गावची ग्रामदेवता असलेल्या सोनबादेवीचा यात्रा महोत्सव मोठ्या दिमाखात पार पडला. नवसाला पावणारे अशी ख्याती असलेल्या आई सोनबादेवीच्या दर्शनाकरिता दूरदूरचे देवी भक्त मोठ्या संख्येने येथे आईच्या कृपा आशीर्वादासाठी जमले होते. यावेळी काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात गावकऱ्यांनी गुलाल उधळून आईचा जय जयकार केला. चैत्र महिन्यात येणारा आई सोनबादेवीचा यात्रा महोत्सव ही पायलीपाडा गावातील भक्तांची पर्वणीच असते. अशा या यात्रा उत्सवात 12 गावांसह दूरदूरचे आई भक्त माता सोनबादेवीचे दर्शन घेऊन तिचे कृपा आशीर्वाद घेतात.
मागील 40 ते 45 वर्षांपासून मातेचा हा उत्सव साजरा करण्यात येतोय. दिवसभर विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येतात आणि संध्याकाळी माता सोनबादेवीचा पालखी महोत्सव गावकऱ्यांच्या वतीनं साजरा करण्यात येतो. 35 ते 40 वर्षापासून आम्ही हा उत्सव आनंदाने आणि जास्तीत जास्त प्रमाणात त्यांचे रांगोळ्या महिला एक मॅचिंगच्या साड्या फटाके असे फोडून उघडून आम्ही मोठ्या जल्लोषाने हा सण साजरा करतो. हा आमच्यासाठी म्हणजे एक अपूर्व देणगीच आहे. ही आई सोनबादेवी आमच्या हाकेला प्रत्येक वेळी धावून येते. आम्ही अडचणीत असलो तर तिचा धावा केला तरी ती आम्हाला म्हणजे सहकार्य म्हणजे तिचा पाठिंबा आम्हाला असतो. आणि असंच भरपूर लांब लांबून भाविक येतात त्यांचा बी हाच अनुभव आहे. रामभेमधील तायलीपरा गावामधील सोनबादेवी हे ग्रामदैवत आहे. हे ग्रामदैवत पुढील हे ग्रामदैवत आहे. हे ग्रामदैवत प्राचीन काळापासून आहे आणि याची पालखी सोहळा हे चैत्र महिन्यामध्ये होत असते. आणि पालखी सोहळ्यामध्ये सर्व भाविक आणि इतर परिसरातील भाविक येऊन पालखीचा सोहळा आनंदात पार पाडत असतात. बाजा वाजतयो पहिली गावाचा, बाजा वाजतयो पहिली गावाचा, जमलाय पहिली गावयो सारा. बाजा वाजतयो पहिली गावाचा, जमतय पहिली गावयो सारा. पालखी निघाली गो घेऊन खांद्यावरी माझे सुनबा देवीचे दारा. पालखी निघाली गो घेऊन खांद्यावरी माझे सुनबा देवीचे दारा.
कॅमेरामॅन शैलेश करंडेसह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखिया हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-860153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.